ओम नमः शिवाय। मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येक जण आपल्या घरी नवीन कॅलेंडर लावतो। वास्तुशास्त्रानुसार जर कॅलेंडर लावण्याची दिशा योग्य असेल तर आपल्या घरामध्ये बरकत येते, घराची भरभराट होते, घराची प्रगती होते। या उलट जर कॅलेंडर लावण्याची दिशा चुकीची असेल तर आपल्या घरामध्ये विविध बाधा समस्या निर्माण होऊ लागतात। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन कॅलेंडर खरेदी करून घरात आणलं असेल तर गेल्या वर्षीचं म्हणजेच जुनं कॅलेंडर त्वरित काढून टाका। जुनं कॅलेंडर घरामध्ये असणं हे आपल्यासाठी हानिकारक मानलं जातं। जुनं कॅलेंडर गुंडाळून कुठेतरी ठेवून द्यावं, मात्र ते भिंतीवर लावून ठेवू नये याची काळजी घ्या। मित्रांनो, नवीन कॅलेंडर विकत घेतल्यानंतर भिंतीवर ते कोणत्या दिशेला लावावं याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण होते। खरं तर चार दिशा प्रमुख दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण। यापैकी दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते आणि यमदेवतेची दिशा सुद्धा दक्षिणच आहे, म्हणून कॅलेंडर विकत घेतल्यानंतर चुकूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावू नका। जर हे कॅलेंडर दक्षिण दिशेला लावलं तर यामुळे घरातील जी प्रमुख व्यक्ती आहे, जी कर्ती व्यक्ती आहे, ती सारखी सारखी आजारी पडते आणि त्याचबरोबर घराच्या प्रगतीला आळा बसतो, त्यामुळे अनेक संकट सुद्धा येत असतात। मित्रांनो, दक्षिण दिशा ही थांबण्याची दिशा आहे आणि म्हणूनच दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये। मित्रांनो, कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल हे आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचे सूचक असतात। आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच्या मार्गावर कोणतेच अडथळे येऊ नयेत असं वाटत असेल तर दक्षिण दिशा नेहमी टाळा। दक्षिण दिशा सोडून इतर तीन दिशांना आपण कॅलेंडर लावू शकतो। उत्तर, पश्चिम आणि पूर्व या प्रत्येक दिशेचं आपलं वेगवेगळं महत्त्व आहे, वेगवेगळे फायदे आहेत। चला तर जाणून घेऊया यापैकी कोणत्या दिशेला कॅलेंडर लावल्याने कोणते फायदे आपल्याला होतात। परंतु मित्रांनो, यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, सुरुवात पूर्व दिशेपासून करूया। जर तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला लावलं तर हे अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे करिअरमध्ये प्रगती होते। तुमचं जे काही करिअर आहे, नोकरी आहे किंवा उद्योगधंदा आहे, त्यामध्ये प्रचंड प्रगती होते आणि संपूर्ण वर्षभर नोकरीच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत। मित्रांनो, पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि म्हणून जर तुम्ही लीडरशिप करत असाल, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नेतृत्व करायचं आहे तर अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावावं। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना भरपूर पैसा कमवायचा आहे अशा लोकांसाठी उत्तर दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते। मित्रांनो, उत्तर दिशेच्या भिंतीवर जर कॅलेंडर लावलं तर यामुळे कुबेर देवताही प्रसन्न होतात, कारण कुबेराची दिशा ही उत्तर दिशा आहे। सोबतच आपल्या घराची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत बनते। अशा घरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धनलाभाचे योग सुद्धा प्राप्त होतात। थोडक्यात, धनप्राप्ती जर करायची असेल, पैसा प्राप्त करायचा असेल तर अशा वेळी उत्तर दिशा ही महत्त्वाची असते। मित्रांनो, तुम्ही जर जॉब करताय, नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन होत नसेल तर अशा वेळी पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। आणि जर तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येत असतील, कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर कार्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी, कार्यामध्ये सफलता मिळण्यासाठी कॅलेंडर हे पश्चिम दिशेला लावावं। यामुळे तुमची कार्य पूर्णत्वास तर जातीलच, पण त्याचबरोबर तुमची कार्यक्षमताही वाढेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नवीन वर्षामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये दिनदर्शिका लावू शकता। आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।